नमस्कार मंडळींनो, मालवण सिरीजचा हा दुसरा व्हिडिओ यायला थोडा उशीर झाला, त्यासाठी सॉरी। पण मी मालवण का एका व्हिडिओमध्ये संपवणार नाही। ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मालवणचा बंदर म्हणजेच मालवण जेटी। हॅलो गाइस, वेलकम टू द व्हिडिओ। आता पण आलो आहोत मालवणच्या जेटीवर। माझं बोलत आहे इथे किरण आणि संदेश। काय राव तुम्ही? ह्या बीचवरून बाईक्स फिरवताना काय अलगच मजा होती। एकदम जबरदस्त सिंधुदुर्ग किल्ला, समुद्रात होणारा सनसेट आणि मासे पकडून परत आलेल्या मच्छीमारांच्या होड्या, हा नजारा भारीच होता। पुढे समुद्रात आपल्याला इकडे सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय। तर आपण ह्या साईडला बघत होते, इथे सगळीकडे मच्छीमारी करणाऱ्या थोड्या आहे सगळीकडे, आणि इथे या ठिकाणी माशांचा लिलाव होत आहे। आम्ही इथे पोहोचलो तेव्हा माशांचा लिलाव सुरू होता। आतापर्यंत मी पाहिलेला कोकणातील सगळ्यात मोठा माशांचा लिलाव। गर्दी तर अफाट होती, समुद्रातील ताज्या माशांच्या अनेक क्रेट्सची बोली सुरू होती। त्यानंतर आम्ही निघालो माशांना आपले पाय खायला घालायला, म्हणजेच फिश पा करण्यासाठी। आता म्हणतात इथे फिश पा करायला। जीवन कदम यांच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं, त्याच फिश पा सेंटरमध्ये आम्हीही गेलो। फक्त 100 रुपयात 20 मिनिटं माशांसोबत एकदम रिलॅक्स, हा एक्सपिरियन्स भारीच होता। आता मी फिश पा केलं, एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे। इकडे आलात तर नक्की ट्राय करा, मोस्ट रिकमेंडेड आहे। येते वेळी संदेशनी बाईक घेतलेली, पण जाते वेळी मला तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता। सो इच्छा पूर्ण झाली, मग आम्ही निघालो बंदरावरच्या व्ह्यू पॉईंटवर।
मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहून मनामध्ये भरला, लाटा येती जोरदार किल्ला दिसे मनोहर, इकडून किल्ल्याचा व्ह्यू एकदम सुंदर दिसत होता। काळोख होत आलेला आणि खूप उशीर पण झालेला, त्यामुळे आम्हाला किल्ल्यावर जाता आलं नाही आणि पुढे आम्हाला रॉक गार्डनवर पण जायचं होतं। पण नेक्स्ट टाइम सिंधुदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ नक्की चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि घंटा वाजवायला विसरू नका। ओके, बाय बाय।